नमस्कार मित्रांनो दहा नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख दहा नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरव हीच आमची सदिच्छा यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर राजेशाही थाटाचं यांचं व्यक्तिमत्व असतं जे काय करतील ते उत्तम सर्वोत्तम इतरांपेक्षा वेगळं स्वतःची वेगळी छाप सोडण्याची एक वेगळा अनुभव यांच्यामध्ये ओढून दिसून येतो यांचं राहणीमान सुव्यवस्थित नीट नेटकं टापटी ब्रँडेड कपडे घालणे यांना पसंत पडला अर्थात या करता यांची आर्थिक स्थिती चांगली असो व नसो परंतु नीटनेटकेपणा हा यांचा नजरेत भरण्यासारखं असतो त्याचप्रमाणे यांच्या वागण्या बोलण्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये सुद्धा एक मोठापणा असतो एक ज्याला आपण थिंग बिग ज्याला म्हणतो ती गोष्ट यांच्यामध्ये चा खूप चांगली असते जे काय करायचं ते मोठं असायला हवं चार चौघांपेक्षा वेगळं असायला हवं याचप्रमाणे लिडरशिप क्वालिटी सुद्धा यांच्यामध्ये चा खूप चांगली दिसते इतरांना जे जमत नाही ते स्वतः करून दाखवते हा बाय यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो मग अशी सांगितल्याप्रमाणे यांची वाणी स्पष्ट असते नेमकी असते परंतु आपल्या वाणीने दुसरा दुखावला जाणार नाही याची सुद्धा काळजी या व्यक्ती घेत असतात सेल्फ रिस्पेक्ट यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा असतो मात्र दुसऱ्यांचा सुद्धा रिस्पेक्ट राखून वागणं बोलणं यांचं दिसून येतं एकंदरीतच यांचं वागणं बोलणं यामुळे या ज्या व्यक्ती असतात त्या समाजप्रिय असतात किंवा समाजामध्ये त्यांना एक वेगळ्याच प्रकारची एक इमेज यांची असते प्रतिमा असते याचप्रमाणे यांचं जे बौद्धिक आहे ते अतिशय चांगलं असतं आकलनशक्ती ग्रहणशक्ती खूप चांगली असते त्यामुळे शाळा कॉलेजमधलं शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करता करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा ह्या व्यक्तींना गुणधर्म आहेत ते म्हणजे मेहनतीपणा ओरिएंटेशन महत्वाकांक्षीपणा हा भाग किंवा डिसिप्लिनपणा हा भाग यांच्यामध्ये अतिशय चांगला असतो आणि म्हणूनच करिअरच्या बाबतीत तसे फारसे काही मोठे प्रॉब्लेम येत नाही नृत्य नाट्य कला चित्रपट संगीत किंवा इतर कुठल्याही कले कलेमध्ये हे ज्या व्यक्ती असतात त्या माहीर असतात यांच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची कला ही असतेच एखाद्या गोष्टी कलात्मक दृष्टिकोन यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो थोडसे खर्चिक असतात म्हणजे मुळातच अधिभौतिक सुखांची आवड यांच्यामध्ये असते त्यामुळे खर्चिकपणा सुद्धा येतो म्हणजेच एखादी वस्तू घ्यायची असेल तर त्या वस्तूची उपयोगीतता किती आहे यापेक्षा ती वस्तू आता आत्ता आपल्याला आवडली म्हणून ती घेऊन टाकायची हा भाग यांच्यामध्ये दिसतो त्यामुळे अनावश्यक अतिरिक्त खर्च यांच्याकडून कधी कधी केला जातो अर्थात त्याचा त्रासही त्यांना होतो मात्र इन्व्हेस्टमेंट यांनी थोडी व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात ज्या मन मोकळ्या स्वभावाच्या हो असतात इतरांच्या अपरक्षा इतरांबद्दल काही बोलणं वगैरे यांना तसं आवडत नाही जे काय करतील ते स्वतःच्या हिमतीवरती दुसरं म्हणून मदत वगैरे घेतलेली सुद्धा यांना आवडत नाही स्वतंत्र प्रिय असता ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येतो लिडरशिप क्वालिटी सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये या ज्या व्यक्ती असतात या रिलेशनशिपमध्ये नक्की येतात भिन्नलिंग व्यक्तीप्रती आकर्षण सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं जोडीदार सुद्धा यांना चांगल्या घरातला मिळतो श्रीमंत घरातला मिळतो किंवा प्रसिद्ध असा घरातला मिळतो वैवाहिक जीवनामध्ये थोडेफार क्लॅशेस होऊ शकतात परंतु या ज्या व्यक्ती असतात त्या मनोमज असतात आणि वेळेला ऍडजस्ट सुद्धा करणाऱ्या असतात त्याच्यामुळे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये वैवाहिक किंवा पर्सनल असा काही मोठा प्रॉब्लेम यांच्या जीवनात येत नाही सर्व गुणसंपन्न असं म्हटलं तरी हरकत नाही या ज्या व्यक्ती असा सतत नंबर एक व यांना आवडतं आरोग्याच्या बाबतीमध्ये उंची राहणीमानामुळे होणारे आजार किंवा त्रास किंवा शारीरिक व्याधी यांना होण्याची शक्यता जास्त असेल त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील याचप्रमाणे येणाऱ्या येणाऱ्या वर्षामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या खास करून एप्रिल दोन हजार चो पंचवीस नंतरचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी शुभ असणार आहे तुमच्या इच्छा आकांक्षेपूर्ण इच्छा आकांक्षेची पूर्ती की त्या दरम्यान होऊ शकेल तर मित्रांनो हे होतं दहा नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातील चर्चा धन्यवाद